पोळी टम्म फुगण्यासाठी पीठ कसं मळावं, पोळी छान दिसण्यासाठी त्यात काय घालावं, पुरण तयार झालंय हे कसं ओळखावं, चणा डाळ वातूळ असते, पोळ्या खाल्ल्यावर काही त्रास होऊ नये म्हणून त्यात काय घालावं, ह्या सगळ्या बारीक सारीक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तरी सहज करू शकता। नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आता आपण पुरणपोळ्या करायला सुरुवात करूया। चणा डाळ मी धुवून रात्री भिजत ठेवली। चणा डाळ 6 ते 7 तास भिजत ठेवावी। ह्या कपाने मी 2 कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घेतले। 1/2 चमच्यापेक्षा थोडी कमी मी हळद घालून घेतली। सकाळी पुरणपोळ्या करायच्या असतील तर आदल्या रात्री डाळ भिजत घाला। रात्री पुरणपोळ्या करायच्या असतील तर तुम्ही सकाळी डाळ भिजत घाला। हळद आहे ती मी डाळीमध्ये मिक्स करून घेते। मी कुकरच्या डब्यामध्ये डाळ शिजायला ठेवते। तुम्हाला जर डायरेक्ट कुकरमध्येच डाळ शिजवायची असेल तर त्यामध्ये 1 चमचा तेल घाला, म्हणजे ती शिटी आल्यावरती त्याचं जे पाणी आहे ते बाहेर येणार नाही। कुकरमध्ये मी 1 कप एवढं पाणी घालून घेतले। आता कुकरला झाकण आणि शिट्टी लावून 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 5 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। मी 1 कप एवढं मैदा घेतला आहे, त्याच कपाने 1 कप एवढं मी गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे। पुरणपोळ्या छान दिसण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलं आहे। हळद घालणं ऑप्शनल आहे, पण हळद घातल्यामुळे पुरणपोळ्या दिसायला छान दिसतात। आणि मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे। 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून एवढं ह्यामध्ये मी तेल घातलं आहे। आपल्याला ही दोन्ही पिठं, हळद, मीठ आणि तेल पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी पुरणपोळी करण्यासाठी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला जर संपूर्ण गव्हाच्याच पिठाच्या करायच्या असतील तर तुम्ही करू शकता, किंवा मैदा घ्यायचा असेल संपूर्ण तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता। मी थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ मळून घेते। पुरणपोळीचं पीठ जे आहे ते परफेक्ट कसं मळलं गेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते। हे बघा, मी आता हे तुम्हाला ओढून दाखवते। हे ओढताना मध्ये तुटलं गेलेलं आहे, म्हणजे आपलं पीठ अजून व्यवस्थित मळलं गेलं नाही। हे पीठ आपल्याला छान रगडून रगडून असं अजून 1 ते 2 मिनटं मळून घ्यायचं आहे। आता तुम्हाला मी 1 ते 2 मिनटं मी छान रगडून मळून घेतले। तुम्हाला आता हे पीठ पुन्हा ओढून दाखवते। तुम्ही बघा, मी जेवढं ओढत जाते तेवढं ते ओढलं जाते, ताणलं जाते, म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट मळलं गेलं आहे। असं जर पीठ तुम्ही मळून घेतला तर तुम्ही पुरणपोळी लाटताना जेवढी तुम्ही लाटत जाल, जेवढी तुम्ही पातळ करत जाल, तर ती लाटताही छान येईल, छान अशी फुलून येईल आणि मऊ लुसलुशीत अशी होईल। थोडासा तेलाचा हात आहे तो मी ताटाला खाली लावून घेतला आणि वरूनच तोच तेलाचा हात पिठालाही लावून घेतला आहे। ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनटं फुलायला द्यायचे। त्याच्यापेक्षा जास्त वेळ पीठ ठेवू नका, नाहीतर ते अजून पातळ होईल आणि पुरणपोळी लाटता व्यवस्थित येणार नाही। हे पण तुम्ही टिप्स लक्षात ठेवा। कुकरला 5 शिट्ट्या काढून घेतल्या, त्यामध्येच डाळ छान शिजले, एकदम मऊ अशी झाले। डाळीमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। डाळीमध्ये थोडं जरी पाणी शिल्लक राहिलं तरीसुद्धा आपलं सारण सैल होतं। आता हे पाणी मी सगळं काढून घेतलं आहे डाळीमधलं आणि जे पाणी डाळीचं आहे त्याची आपल्याला कटाची आमटी करून घ्यायचं आहे। मी इथे 1/2 किलो चणा डाळ घेतली, त्यासाठी 1/2 किलो एवढाच गूळ घेतला आहे। तुम्ही जर 1 वाटी चणा डाळ घेतली असेल तर त्याच वाटीने बारीक केलेला असा गूळ आहे तो 1 वाटीच मापून घ्यायचा आहे। आता मी डाळीमध्ये हा बारीक केलेला गूळ घालून घेते। गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे। डाळ आपल्याला पुरण शिजत असतानाच खोटून घ्यायची, म्हणजे छान एकजीव अशी ती होते। तरीसुद्धा आपल्याला हे
डाळ जी आहे पुरण आहे ते पुरण यंत्रामधून किंवा मिक्सरमधून किंवा तुमच्याकडे पुरणाची जाळी असेल तर त्यामधून आपल्याला घोटून घ्यायचं आहे. आता मी हा पुरण आहे तुम्ही बघू शकता छान असं एकजीव झालं आहे, पुरण व्यवस्थित तयार झालं आहे, हे कसं ओळखणार? मी तुम्हाला चमचा उभा करून दाखवला, चमचा मी उभा केला तर तो खाली पडत आहे, सरळ उभा राहत नाही, म्हणजे आपलं पुरण हे अजून तयार नाही झालं आहे. ह्यामध्ये मी एकदम छोटा एक चमचा एवढा वेलची पावडर घालून घेतले आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा एवढी मी दालचिनी पावडर घालते. ह्यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालणार आहे आणि ज्या चमच्याने मी वेलची पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घातले त्याच चमच्याने एक चमचा एवढे मी सुंठ पावडर घालणार आहे. दालचिनी पावडर आणि सुंठ पावडर आपल्याला घालून घ्यायचे. चणा डाळ ही वातूळ असते, पुरणपोळ्या खाल्ल्यावरती आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून आपल्याला दालचिनी पावडर आणि सुंठ पावडर घालायचे. इथे आता तुम्ही मी चमचा पुन्हा तुम्हाला उभा करून दाखवला आहे, तुम्ही बघू शकता चमचा अगदी व्यवस्थित उभा राहिला आहे, अजिबात तो खाली पडत नाही, म्हणजे आपलं हे सारण व्यवस्थित छान तयार झालं आहे. डाळसुद्धा छान एकदम मऊ अशी शिजलेली आहे, अजिबात तिचे कुठे दाणे दिसत नाही, तरीसुद्धा आपल्याला पुरण चाळणीतून हे आता घोटून घ्यायचं आहे. मी पेल्याने घोटून घेते, तुम्ही इथे ग्लास पण घेऊ शकता. छान शिजतानाच ती घोट बारीक झालेली आहे, एकदम मऊ अशी डाळ शिजली गेली त्यामुळे घोटताना अजिबात वेळ लागत नाही. इथे गोळा तयार केल्यावरती छान त्याचा मऊ असा गोळा तयार झाला आहे. पीठसुद्धा 10 मिनटं झालेली आहे, छान असं ते फुलून आलं आहे. पुरणपोळ्या करायच्या आधी पीठ पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं. जेवढा मी आता इथे पिठाचा गोळा घेतला आहे त्यापेक्षा थोडा मोठा मी इथे पुरणाचा गोळा घेतला आहे. आपल्याला पहिले ह्या पिठाची पारी करून घ्यायची. तुम्हाला ज्या साईजमध्ये लहान मोठ्या जाड पातळ जशा तुम्हाला पुरणपोळ्या आवडत असतील, तुमच्याकडे जशा पुरणपोळ्या खात असतील तशा तुम्ही बनवून घ्या. तुमच्याकडे जाड खात असतील, जाड्या आवडत असतील तर थोड्या त्या जाडीला ठेवा, पातळ आवडत असतील तर तुम्हाला पातळ तुम्ही करून घ्या. आता इथे मी छान पारीमध्ये पुरण असं भरून घेऊन त्याचा गोळा तयार करून घेतला आहे. सुकं पीठ लावून आपल्याला आता ही पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी पहिली अशी गोल फिरवत लाटल्यावरती नंतर आपल्याला ती साईडने लाटून घ्यायची, म्हणजे छान एकसारखं पुरण सगळीकडे पसरलं जातं आणि त्याच्या कडासुद्धा आहेत त्या पातळ झाल्यामुळे पुरणपोळी खायला छान लागते. अशा मी सगळीकडून पुरणपोळी छान अशी लाटून घेतले आणि पुरण छान सगळीकडे असं पसरलं गेलं आहे. आता आपण हिला भाजून घेऊया. मी पुरणपोळी ही छान पातळ एकदम अशी ठेवली, तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी छान टम्म अशी फुलून आले. गॅस पुरणपोळी शेकताना मोठाच ठेवायचा. मी आता इथे तूप लावून घेतले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप काही लावू शकता. आपण दोन्ही साईडनी छान पुरणपोळी ही भाजून घ्यायचे. आपली खालच्या साईडने सुद्धा पुरणपोळी छान भाजली गेले. आता ही मी काढून घेते. पुरणपोळी मी एका जाळीवरती काढून घेणार, म्हणजे जी तिची वाफ असते ती निघून जाईल, पुरणपोळीला पाणी सुटणार नाही आणि ती छान मऊ अशी राहील. मी तुम्हाला अजून एक पुरणपोळी करून दाखवते. पिठाची अशी वाटी तयार करायची, मध्ये थोडी जाड ठेवायची आणि वरच्या साईडला असं पीठ ओढत ओढत खाली पीठ असं दाबत दाबत आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण मोदकाला करतो तसाच हा करून घ्यायचा आणि जास्त जोरात नाही दाबायचा, तर हलके हातावर मी असा हा गोळा दाबून तयार करून घेतला आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी लाटताना छान ही गोल अशी फिरत जाते. हे पीठ आपण छान मळल्यावरती आणि पुरण छान तयार करून घेतल्यामुळे आपण जशी लाटू तशी ही पुरणपोळी आपल्याला लाटता येते. तुम्ही अगदी पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तरीसुद्धा अगदी सहज या करू शकता. ज्या मी तुम्हाला मेन टिप्स सांगितल्या आहेत, पुरण तयार करायचं आणि पीठ मळायचं, ते जर तुम्ही लक्षात ठेवून पुरणपोळी केला तर तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. मी एकदम पातळ अशी ही पुरणपोळी लाटून घेतले.
पुरणपोळी भाजताना घास मोठाच ठेवून भाजायची, म्हणजे छान ती फुलून येते। आपली ही पुरणपोळी सुद्धा टम्म अशी छान फुलली गेले। पुरणपोळी भाजताना तिच्या कडा ज्या आहेत त्या अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे कडेने सुद्धा छान पुरणपोळी भाजली जाईल। मी आता हे तूप लावून घेतले आणि खालच्या साईडने सुद्धा आता मी तूप लावून घेते। आपली पुरणपोळी छान खालच्या साईडने सुद्धा भाजली गेली आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मी तुम्हाला अजून एक पुरणपोळी भाजून दाखवते। तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुरणपोळ्या किती छान टम्म अशा फुलून येत आहेत। अजिबात ह्या लाटताना फाटत नाहीत, भाजतानाही फाटत नाहीत। पीठ आणि पुरण हे व्यवस्थित तयार झाल्यामुळे मी तुम्हाला एक पुरणपोळी आहे ती मध्ये अशी कट करून घेतले, तुम्हाला दाखवते। आतपर्यंत छान पुरण असं मस्त सगळीकडे पसरले गेले, त्यामुळे ही पुरणपोळी खायला छान लागते। पाव किलोमध्ये माझ्या 14 पुरणपोळ्या झाल्या। तुम्ही जसे जाड पातळ गोळा लहान मोठा घ्याल तशा तुमच्या पुरणपोळ्या कमी जास्त होऊ शकतात। मी तुम्हाला आता कटाची आमटी करून दाखवते। एक चमचा तेल गरम करून घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घातलं। जिरं छान फुललं की त्यामध्ये किसून घेतलेलं अर्धा इंच आलं घालून घेतले। छोटा पाव चमचा एवढ्या हिंग 7-8 कढीपत्त्याचे पानं हे मी असे मिक्स करून घेतले चमच्याने। त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर घातले। गॅस एकदमच कमी ठेवलेला आहे। आता ह्यामध्ये आपलं जे डाळीचं पाणी काढून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे। आणि ह्या स्टोपामध्ये मी अगदी एक चमच्याभर पाणी घातलं ते पण मी घालून घेते। 2 चमचे एवढं ह्यामध्ये मी आता चिंचेचं पाणी आहे ते घालून घेतलं आहे। 1 चमचा एवढं मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा एवढा बारीक केलेला गूळ घालून घेतला। चण्याच्या डाळीचं पाणी आपण काढलंय त्याला थोडासा दाटसरपणा असतोच, ते कटाची आमटी अजिबात थोडी एकदम पातळ सैलसर अशी होत नाही, अगदी व्यवस्थित ती तयार होते। आमटीला उकळी आल्यावरतीच आपल्याला 1 चमचा एवढा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। गरम मसाला शेवटी घालायचा, म्हणजे तिचा छान स्वाद हा कटाच्या आमटीला येतो। इथे आपली आता मी 2 मिनटं आमटी छान उकळून घेतले, आपली आमटी इथे आता तयार झाले। मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेते। आपली मस्त तिखट आंबट गोड अशी कटाची आमटी तयार झाले। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या ह्या पद्धतीमध्ये तुम्ही एकदा पुरणपोळ्या कटाची आमटी घरी करून बघा। तुमचे अभिप्राय देशी तडका मराठी या चॅनलवर सांगायला विसरू नका। भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, खुश रहा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।